आणि दोघांमध्ये खेळण्यासाठी खरं तर आपण 59 रुपयाने सुरुवात करू शकता. 59 रुपये जर तुम्ही लावले तर तुम्हाला 100 रुपये मिळतील आणि तुम्ही प्रतिस्पर्धी जो तुमचा स्पर्धक असेल त्याचा संघही तुम्ही पाहू शकता. ही पारदर्शकता आहे, त्यामुळे आपण रजिस्ट्रेशन करू शकता. गुगलवर जाऊन www.my11stars.in टाईप केलं की तुम्ही तिथे जाऊन आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा, पासवर्ड तयार करा आणि त्यानंतर लॉग इन करा. आणि काही समस्या असतील तर वेबसाईटवर अजय पाटील जे काटे जे त्यांचा नंबरही आहे. होय, आपण सामन्याच्या दिशेने सलामी वीर दैसर मोरी संघाकडनं जीवन वालिलकर आणि बंडी वालिलकर, बॉलिंग मार्गवर प्रशांत कुंभारकर. हा चेंडू यावेळेस बॅकपुटो जाऊन स्टिअर करतायत, सुंदर कलात्मक तंत्र शुद्धा फटका होता आणि या दोन धावा पूर्ण करतायत जीवन वालिलकर. दष्टपुष्ट शरीराचे आहेत पण तंत्र सुंदर पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की मोठमोठे फटके सुरुवातीलाच मारतील पण बॅकफूटवर गेले आणि गॅप मधून खेळले. अत्यंत चांगलं तंत्र. आणि यंदाच्या हंगामध्ये हिसर मोरी संघ देखील चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला हेदुर्ने संघ सातत्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण करू नये. हा चेंडू ऑफ स्टंप वरती फुल लेंथ होता, स्वतः जाऊन हा चेंडू उचलतात एका हाताने. प्रशांत कुंभारकर एक अष्टपैलू खेळाडू आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव पाठीशी आहे, अनेकदा बॅटिंगच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, कधी बॉलिंगच्या माध्यमातून दिलेला आहे. फिल्डिंग तर नेहमीच चांगली असते आणि इथे आपण पाहिलंच. तीन धावा धावफलक्यावरती आणि स्ट्राईकला यावेळेस येत आहेत बंटी वालिलकर. प्रशांत यावेळेस ओवर द विकेट येतील, कारण मगाशी राऊंड द विकेट आले होते तेव्हा स्ट्राईकला डावखुरे फलंदाज जीवन होते आणि आता उजव्या हाताची बंटी आल्यात. क्षेत्रक्षणात परिवर्तन या ठिकाणी केलं जात आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आणलं आहे. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, एक मिड ऑन आहे, डीप मध्ये एक डीप मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑफ. हलक्या हाताने गॅप मध्ये खेळतायत, चांगलं क्षेत्ररक्षण. जास्त ताकद नव्हती या फटक्यामध्ये, सहजतेने खेळले होते, रक्षात्मक पद्धतीने. एक सावध पवित्र आपण पाहताय. असंख्य धावपळकरती चार. स्वानंद आमच्या सोबत आहेत, मगाशी उजव्या बाजूला होते, आता डाव्या बाजूला आलेत, कारण आमचे जे स्कोरर त्यांना रिलीव्हर या ठिकाणी म्हणून ते आल्यात. आणि उजव्या बाजूला करण आमच्या सोबत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. पंचांच्या भूमिकेत रमेश म्हात्रे उर्फ मेक्या आणि त्याचबरोबर बाळा माने सर, श्रीकृष्ण बोराडे हे देखील पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिलं. पाच षटकांची लढत, चौथा सामना. पुन्हा एकदा प्रशांत राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशेपासून भरकडलेले आहेत. सलग दोन चेंडू, दोन वाईट चेंडू येत आहेत आणि अशा प्रकारे नावसंख्या धावपळकावरती. सहा रिप्ले मध्ये पाहू शकाल, खूप जास्त बाहेर पिचिंग केली होती, अगदी क्रीच्या जवळ जी साईड लाईन आहे तिच्या अगदी जवळपास हा चेंडू डिलिव्हर केला होता. कठीण असतं जेव्हा लेफ्टी राईट कॉम्बिनेशन असतं, गोलंदाजाला नियंत्रण राखणं, दिशा टप्प्यावरती कंट्रोल करणं सोपं नसतं आणि दोन चेंडू वाईड आलेत. पुन्हा एकदा प्रशांत यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळतात, पुन्हा एकदा कट करतायत. चेंडू जातो डी पॉइंटच्या दिशेने, दुसरी धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावेसाठी बंटी निघाले आहेत. खरंच गरज होती का, इथे अनुभवाची कमी जाणवली, कारण खरं तर तयार नव्हते, त्यांची मानसिकता नव्हती तिसऱ्या धावेची जीवनची, पण इथे जीवन चांगल्या पद्धतीने खेळत होते. ते बाद झाले, रिप्लेमध्ये दाखवतील आपल्याला या ठिकाणी आमचे ऑपरेटर. MTC चे काय घडलं एक्झॅक्टली आपण पाहू शकाल. लालच भुरी भला असं म्हणतात. बंटी लावली होती तिसरी धाव, बॅकपुटवर गेले, कट केलं, गॅप मध्ये खेळले होते. पहिल्या चेंडू अशाच पद्धतीने फेस केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो. थोडस फंबल जरूर झालं पण त्यानंतर दोघांमधलं कॉर्डिनेशन इथे कुठेतरी बिघडलं. कॉर्डिनेशन फार महत्वाचं असतं, कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं.
येऊ की नको येऊ, येऊ की नको येऊ, इथं पूर्ण करू की नको करू असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला होता. आणि फलंदाज जीवनला परतावं लागतंय. धावसंख्या धावपळगती 8. आणि धावशीत होणं क्रिकेटमध्ये नेहमी दुर्दैवी घटना मानली जाते. बॅटची कडा लागून चेंडू थर्ड म्हणजे दिशेने ट्रॅव्हल होते, डॉट चेंडू येते. धावसंख्या धावपळगती 8. षटक थोडस मोठं होत चाललंय. आपण पाहतो दोन चेंडू वाईड आले. हे दोन चेंडू वाईड नसते आले तर एव्हाना हे षटक संपलं असतं. पण आतापर्यंत 7 चेंडू डिलिव्हर केल्यात प्रशांतने. पुन्हा एकदा प्रशांत हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार. आणि हा येतोय पहिला चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती दहिसर मोरी या संघाच्या. तर रघुनाथ इलेव्हन हेदुर्डे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये एच पी एलही येते. हेदुर्डे प्रीमियर लीग जल्लोष असतो. आपण जर पाहिलं तर तकदीर काळानं जे माजी सरपंच सातत्याने एच पी एलचं आयोजन करतायत, एक सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि नवीन मैदान तयार केलेलं आम्हाला अशी माहिती मिळाली मागाशी. तर बॉलिंग मार्कवर यावेळेस येत आहेत अक्षय भंडारी. एक वेगळी शैली अक्षयची. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच जावेल नवीन फलंदाज जे मैदानावरती आलेले तर हितेश, ज्याने आता अकाउंट ओपन केले एका दावेने. धावसंख्या धावपळकावरती 13. फार मोठी जबाबदारी या स्पर्धेची. विनोद असतील, परेश असतील, रितेश उर्फ छोट्या, सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. करण ठाकूर, ही सगळी टीम सातत्याने राकेशवर भरपूर प्रेम करणारी राहिली आणि भरपूर मिस करतात राकेशला. हा चेंडू फुल टॉस, ऑन साइड ला स्विंग केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय दहिसर मोरी संघासाठी. रिप्ले मध्ये पाहू शकाल फुल टॉस चेंडू होता. लेग स्टंपच्या दिशेने निघणारा, ऑन साइड ला वळवलं, वेगाचा वापर केलाय. धावसंख्या 17 धावफलकावरती एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण दहिसर मोरीसाठी. हा चेंडू कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळताय. तंत्र शुद्ध आणि सुसंस्कृत फटका. चेंडू सीमापार, चौकार. कडनं चूक झाली, त्याच्यामुळे जीवन बाद झाला. पण त्याने आता सूत्र आपल्या हातात घेतलेले, त्या गोष्टीला विसरून त्याला ठाऊक आहे आपल्याला आता पुढे जायचंय, कशा प्रकारे आपल्याला धावसंख्येला पुढे नेता येईल. 21 धावा झालेल्या आहेत, 9 धावा खर्च केल्यात. हा चेंडू यावेळेस 6 येत आहे. क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. सेफ लँडिंग होते आणि अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या धावपळकावरती 23 धावा. सर मोरी संघाबद्दल फारशी कल्पना नसेल येथुंडी संघाला, कारण हे दोन्ही संघ फार कमी एकमेकांच्या समोर येत असेल. दहिसर मोरी संघ आपण पाहिलं तर रायगड विभागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये खेळत असतो आणि यंदाच्या अंगामध्ये भरपूर वेळा हा संघ या ठिकाणी
खेळताना दिसला. हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा वाईडचा इशारा येतोय. आणि अक्षय नेहमी सांगत असतो जेव्हा अक्षयशी आम्ही संपर्क साधतो, अक्षयच्या षटकामध्ये एकतरी चेंडू वाईड येतो आणि तो असं म्हणतो की तो टाकल्याशिवाय मजा नाही. हा गमतीचा भाग आहे, कारण त्याची जी ऍक्शन आहे आपण साईड आर्म गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे बऱ्याचदा त्याचं नियंत्रण राहत नाही. 24 धावा धाव फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने, वॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावत आहेत. इथे काय घडलंय, चेंडू अडवता आला असा प्रयत्न हवा तसा झाला नाही आणि बंटीच्या बॅट मध्ये येतोय. आणखीन एक चौका रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूप सुंदर पद्धतीने खेळले होते, अत्यंत सुंदर हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. आणि क्षेत्ररक्षक तिथे काय करतोय बघा, चेंडू 2-3 आणि फायनली तो गेला सीमारेषेच्या बाहेर. अठ्ठावीस धावा, एक चांगली भागीदारी मैदानावरती होत असताना 15.28 धावांची गती. हा चेंडू खाली राहिला आणि अशा प्रकारे षटक संपलेले. दुसरं धावसंख्या धावपळकरती 28, पहिल्या षटकात 12 आल्या आणि दुसऱ्या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या अक्षय भंडारीने. तर धावांची गती 14.00 प्रति षटकामागे. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगल्या धावा आलेल्या आहेत, पण इथून बंटी आणि हितेशला पुढच्या 3 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, एक फायटिंग टोटल उभी करून द्यावी लागेल. हे दोन्ही संघ एक परिपक्व संघ म्हणून या संघाची ओळख आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावावरती, अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आणि त्यामुळे या संघामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगले मॅच विनर खेळाडू आहेत. स्वतः दयाळू काळनं एक अत्यंत हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला प्रशांत कुंभारकर सारखा एक अष्टपैलू खेळाडू जो नेहमीच सलामीला येऊन चांगली सुरुवात करून देण्यासाठी जाणला जातो. तर वाडेकर आणि दातिवली, जय हनुमान दातिवली आणि जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर संघनायकाने या ठिकाणी येऊन थांबायचंय. 4 षटकांची लढत असेल द्वितीय फेरीतील. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. 7 सामने कव्हर करायचे. एक संघ आज उपांत्य फेरीमध्ये नक्कीच पोहोचेल आणि उद्या उपांत्य फेरी आम्ही खेळणार आहोत, लक्षात असू द्या. उद्या 8 सामने होतील आणि उद्या 8 संघ, ते संघ कोणते असतील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच हे वेळापत्रक पोहोचू. उद्या सकाळी आपण पाहू शकाल पहिला सामना श्री गणेश क्रिकेट संघ खोणी वर्सेस वडवली सी. ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, 9 वाजता सामना आम्हाला सुरू करायचा आहे, लक्षात असू द्या. वडवली सी आणि खोणी, जर कोणी प्रतिनिधी या गावातील कोणी समर्थक ऐकत असाल बघत असाल तर उद्या लवकर रिपोर्टिंग करायचं, जेणेकरून तुम्हाला आम्हाला पॅनल्टी लावण्याची वेळ येणार नाही. एक धाव, चांगलं क्रिकेट हितेश कडनं. हितेशला टाऊक आहे बंटी, खूप चांगल्या टच मध्ये त्याला स्ट्राईक वर आणणं गरजेचं आहे आणि याला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. जर जेव्हा मैदानावरती 2 फलंदाज खेळत असतात, एखादा फलंदाज जर चांगल्या लय मध्ये टच मध्ये, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं असतं आणि हितेशने तेच केलं. 19 धावांवर बंटी खेळतोय. 8 चेंडूचा त्याने सामना केलाय, त्यामध्ये चौकार जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत. अत्यंत चांगली बॅटिंग रोहित. बॅक टू द बॉलर आणि इथे फलंदाज बाद होतील. हितेश खूप पुढे निघून गेले होते आणि रोहितचं कौतुक करायला हवं. फॉलो थ्रू मध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरं चेंडू अडवलाय, चेंडू डिलिव्हर केल्यानंतर फार पुढे निघून जातो गोलंदाज आणि त्यानंतर ते परतले आणि अशा प्रकारे आपण पाहतायत फलंदाज हितेश बाद होत आहेत. नवीन फलंदाज मुकेश जयपाल मैदानावरती येत आहेत. 2 गडी गमावले, दोन्ही फलंदाज धावचीत बाद झाले. रोहित मात्रे ओ लोअर फुलटोच होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, पण लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने
पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आणि अवांतरच्या रूपाने ही एक धाव येते धावसंख्या धावपलकावरती 30. पुन्हा एकदा रोहित म्हात्रे ओ या स्पूल करतायत, मिस टायमिंग झालंय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अशा प्रकारे फलंदाज बंटीच्या खेळी जातोय अंत आणि हा लागतो मैदानावरती 3rd धक्का. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू सर्वोत्कृष्ट असेल, सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, मालिकावीराचा पुरस्कार त्याला एक सुंदरशी बाईक होंडाची. होंडा एक अग्रमानांकित कंपनी आहे आणि ही बाईक आम्हाला लाभलेली आहे स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ. श्री नरेश मधुकर ठाकूर शांती एंटरप्राइजेस याचकडून. आणि या दरम्यान चौकार आलाय फलंदाज बाजल्यानंतर स्ट्राईक वरती मुकेश आले आणि रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल मुकेश कशा पद्धतीने खेळले होते. डावखुरे फलंदाज आहेत मुकेश. रोहित म्हात्रे चा चेंडू ऑन साइड ला भिरकावलाय, स्लॉग स्वीप केलाय आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गॅप मधून निघून गेलाय आणि या चौकाराने धावसंख्या दहिसर मोरी संघाची 34. खूप चांगली फलंदाजी होताना दिसते. बंडी जरी बाद झाले तरीही मुकेशवरती दबाव आला नाही. मुकेशने मात्र इथे चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि बंटीने एकूण दावा केला होता 19, ज्याने 9 चेंडूंचा सामना केला, 4 चौकार त्यामध्ये सामील होते. धावांची गती चांगली आहे पण 5 षटक चांगल्या पद्धतीने जर खेळून काढली हीच धावगती राखली तर एक फायटिंग टोटल उभी करू शकेल दहिसर मोरी संघ. हा चेंडू ऑफ स्टंप वर आणि पंचांकडे इकडे नक्कीच दाद मागतात वाईटची पण पंच कुठलाही इशारा करत नाही आणि अशा प्रकारे आपण पाहताय हा डॉट चेंडू येतोय. काहीतरी प्रश्न निर्माण झालाय, काहीतरी शंका आहे बघूया. क्षेत्ररक्षणामध्ये काही चूक झाली आहे का, फिल्डिंग लावताना नियमांचं उल्लंघन झालंय का, पंचांना हा प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे बघूया काय निर्णय पंचांचा येतोय. चेंडू वाईड होता, लेट डिसिजन आलाय कारण आधी त्यांनी पाहिलं की फिल्डिंग मध्ये फिल्डिंग लावताना काही चूक झाली आहे की नाही झाली आहे. व्हाईटचा इशारा आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित म्हात्रे. या षटकामध्ये 2 चेंडू वाईड आलेले आहेत. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न झाला. इथे हा डॉट चेंडू येतोय कम बॅक करताना रोहित म्हात्रे. संख्या 35 धावफलक्यावरती. स्वानंद आमच्या सोबत आहेत, खूप चांगले क्रिकेटर आहे, फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान मिळवलं होतं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत होते सातत्याने उजव्या बाजूला कारण एक मॅच फिनिशर म्हणून त्याची भूमिका राहिलेली आहे. ओहो हो फुल टॉस ऑन साइड ला भिरकावलाय आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काही इंडिव्हिज्युअल प्राईज आहेत आपण तर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मला लाभलेल्या आहेत सन्माननीय श्री संदीप रतन ठाकूर याचकडून आणि मालिकावीरासाठी मगाशीच मी उल्लेख केला नरेश मधुकर ठाकूर याचकडून स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ शांती एंटरप्राइजेसचे जे सर्वे सर्व आहेत नरेश मधुकर ठाकूर याचकडून आज उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित देखील होते आणि जे 3 कूलर आम्हाला लाभले आहेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी हे माऊली ग्रुपकडनं आलेलं आहे. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच आणि जे सन्मान चिन्ह
पाहुण्यांना आपण सन्मानित करतो, सन्मान चिन्ह देऊन हे सगळे सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज श्री धीरज दशरथ मात्रे याचकडून आले आहेत. या स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत, जे बॉल आहेत, ते सत्यवानजी ठाकूर आणि प्रमोदजी भंडारी याचकडून आम्हाला प्राप्त झाले आहेत. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती संदीप भरत मात्रे याचकडून आलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्रक्षेत्रासाठी जी ट्रॉफी आहे ती सुखदेव ठाकूर याचकडून आली. आणि पिण्याच्या पाण्याची जी सोय आम्हाला करून दिली आहे बिस्लेरी वॉटर ते सुमित पाटील आणि सोमनाथ बळीराम केणे या दोघांकडनं आम्हाला बिस्लेरी वॉटर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मनोज ठाकूर, रामू शेठ, संतोष राजाराम केणे, संदीप भरत मात्रे, सुखदेव मोहन ठाकूर, समर वजे, रणजित शालिक मात्रे, हर्षल अरुण पाटील, बबन लहू केणे, सुनील बाळाराम पालकरी, जिग्णू लहू केणे, द्वारकानाथ कृष्ण केणे, स्वर्गीय द्वारकानाथ कृष्ण केणे यांच्या स्मरणार्थ ओम साई एंटरप्राइजेस याचकडून, त्याचबरोबर कुणाल शरद पाटील आणि अक्षय अरुण केणे या सगळ्यांनी खूप चांगलं योगदान आम्हाला दिलेलं आहे स्पर्धेसाठी, ज्यांची मदत आम्हाला झाली आहे. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने. आणि हा भन्नाट वेगाने येणारा यॉर्कर मात्र इथे फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त करते. रोहनला परतावं लागेल. चौथ्या विकेटचं पतन होतंय दहिसर मोरी संघाच्या. रिप्लेमध्ये पाहू शकाल यॉर्कर ज्याला अग्री भाषेत किंवा ग्रामीण भाषेत म्हणतात बुंदा आणि अक्षय भंडारीने आल्या आल्याच इथे चौथा धक्का दिलाय दहिसर मोरी संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती मेघनाथ पाटील पंचांकडनं गाड घेत असताना षटक क्रमांक चौथं सुरू आहे. 41 धावा धाव फलक्यावरती आहेत. तो गोलंदाज अक्षय भंडारी हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. तिथे एकच धाव या दरम्यान इथे धावसंख्या धाव फलकावरती 42 धावा. धावांची गती खूप चांगली आहे. मागच्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार झाला, षटकार आला होता मुकेश चेपालच्या बॅटमधून. मुकेश चौथ्या क्रमांकावरती आले आणि त्यानंतर मात्र चौकाने अकाउंट ओपन केलं आणि पुढचा चेंडू डॉट फेस केल्यानंतर लगेच त्या डॉट चेंडूची भरपाई केली षटकाराने. स्ट्राईकला फलंदाज आहेत यावेळेस मुकेश. तो मेघनाथ स्ट्राईक रोटेट करतायत. सिंगलने अकाउंट ओपन केले, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातोय कारण लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे हा बदल अपेक्षित आहे. ऑन साईडला चार क्षेत्ररक्षक डीप मध्ये मुकेश साठी लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह खूप मोठी गॅप आहे. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक आले होते पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. शेहेचाळीस धावा. गडी जरी चार बाद झाले असले तरी ते धावांची गती कमी होऊ दिली नाही दसर पोरी संघाच्या फलंदाजाने. पुढे आले होते स्टेप आउट होऊन एक धाडसी फटका खेळायचा प्रयत्न झाला होता पण हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. डॉट चेंडू येतोय चौकारानंतर डॉट चेंडू. काहीतरी चर्चा होते दोन फलंदाजांमध्ये मेघनाथ आणि त्याचबरोबर मुकेश या दोघांमध्ये चर्चाही होणं गरजेचं असतं. एकमेकांना मार्गदर्शन करणंही फार महत्वाचं असतं. ओ स्लॉग स्वीप
तिथे क्षेत्ररक्षक सापळा रचला होता, फलंदाज बाद होतील, जणू काय हाच कान मंत्र दिला होता की काय मेघनाथने स्लॉग स्वीपचा, आणि अशा प्रकारे पाचव्या विकेटचं पतन मैदानावरती दहिसर मोरी या संघाच्या। धावसंख्या 46, 5 गडी बाद झालेत। मैदानावरती नवीन फलंदाज येत आहेत, सातव्या क्रमांकावरती रोहित वालिलकर, दहिसर मोरी या गावामध्ये वालिलकर। त्यानंतर तुम्ही चेपाल भरपूर प्रमाणात पाहाल, काही प्रमाणात पाटील आहेत, दहिसरच्या अगोदर दहिसर मोरी येतं, आणि दहिसर संघ देखील एक तुल्यबळ संघ म्हणून या संघाची ओळख आहे, आणि दहिसर मोरी संघ देखील आता नावारूपाला येण्याचा प्रयत्न करतोय। स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत, एकदा तिथे काय घडलंय, नजर हटी और दुर्घटना घटी। रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चेंडूवरती नजर होती पण चेंडूने तिथे फसवलं, विश्वासघात केला खरं तर क्षेत्ररक्षकाचा, आपण पाहू शकाल अचानक ज्याला बॅट बाउन्स देखील म्हणतात। चेंडूला इथे चेंडूवर नजर होती पण चेंडूने कुठेतरी एखाद्या दगडावर जणू काय पडल्यानंतर बाउन्स घेतला की काय, आणि अशा प्रकारे चौकार येते। 50 धावा पूर्ण होत आहेत आणि सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे दहिसर मोरी संघाचा। डगआउट मधून डाळांचा गजर आला नाही, 50 धावा पूर्ण झाल्यानंतर नेहमीच टाळा येतात आणि आता टाळा आलेल्या आहेत। 50 धावा पूर्ण, खूप चांगली कामगिरी आहे बॅटिंगच्या माध्यमातून। टॉस गमावला होता पण फरक पडला नाही, फलंदाज बाद झाले। रेग्युलर इंटरव्हल मध्ये आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत गेले पण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने इथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला। आपण पाहिलं रोहितने चौकाराने इथे अकाउंट ओपन केलं, तर बघूया आता अंतिम षटक कोण घेऊन येतोय। सागर, सागर वर अंतिम षटकाची जबाबदारी, इथून आणखीन 10 ते 15 धावा आल्या तर दहिसर मोरी संघासाठी खूप चांगली गोष्ट असेल। हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही। मेघनाथ, बघूया हा मेघनाथ या मैदानावरती गरजेल का आणि धावांचा पाऊस हा मेघनाथ पाडील का, कारण अजूनही 5 चेंडू शेष आहेत। 2 चेंडू मध्ये मेघनाथने केलेले 1 धाव, अंतिम षटक चांगलं हाताळण्याचा प्रयत्न येदुर्णी संघाच्या माध्यमातून जरूर केला जाईल। हलक्या हाताने पुश करताय, चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण झाल्यात त्या ठिकाणी, बघूया अपील झालंय आणि या 2 धावेने धावसंख्या धावपळ करते। आपण पाहताय 52 धावा। आजच्या दिवसातील 4th सामना वाडेकर आणि दातेवली दोन्ही संघाचे संघनायक येऊन थांबायचंय। अजय पाटील या ठिकाणी आलेले आहेत पॅन फ्रॉम काडई, ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या वेबसाईटचं उद्घाटन काशीनाथदादा पाटील यांच्या शुभहस्ते केलं आणि भरपूर जणांनी रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलेलं आहे, कोणी केलं नसेल तर जरूर करा। आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार दहिसर मोरी संघासाठी, फलंदाज मेघनाथच्या बॅटमधून। छप्पन्न धावा झाले आहेत, अब तक 56। हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला असेल, नाना पाटेकर यांनी या सिनेमामध्ये काम केलेलं आहे, एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून देखील। हा चेंडू बॅक फुटवर गेले, त्यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय। एकच धाव आणि एका धावीने धावसंख्या धावपळ करती 57। सागर भंडारी च्या खांद्यावरती अंतिम षटकाची जबाबदारी आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये बघूया
दहिसर मोरी संघाचे फलंदाज आपल्या संघाला किती धावसंख्येपर्यंत घेऊन जातात, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतात रघुनाथ इलेवन येथून संघासमोर। हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात, पहिले धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय, दोन धावा होतील का नाही झाल्या, फलंदाज बाद होत आहे, धावचीच्या रूपाने लागतोय सहावा धक्का। अशा पद्धतीने बाजले खरं तर हे विकेट्स जे जेव्हा आपण नाहक गमावतो ते शेवटच्या टप्प्यामध्ये त्याची आठवण येते। जेव्हा खाडी चषक मध्ये आपण पाहिलं तर शिरडोन आणि गेसर एकमेकांच्या समोर होते, सामना टाय झाला होता, विकेटच्या आधारावरती जिंकला होता शिरडोन संघ। म्हणजे विकेटचं महत्व किती असतं, जेव्हा सामना क्लोज येतो आपण नाहक विकेट्स गमावत असतो। धावसंख्येचा वापर करते आपण 58 पाहतोय, अंतिम चेंडू स्ट्राइकला फलंदाज येते त्यावेळेस विराज तिसरा फलंदाज आय थिंक डावखोर आहे। तर बघा अंतिम चेंडू विराज काय करतोय, अंतिम चेंडूवरती धावसंख्या 60 पुढे जाईल का किंवा 60 आत रोखतील। हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतात, तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतायत आणि या दोन धावेने दहिसर मोरी संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 60। सागड्यांच्या मोबदल्यात प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12.00 अशी धावांची धावगती त्यांनी राखलेली आहे आणि 12.20 असं आस्किंग रेट आता मात्र विजयासाठी असेल रघुनाथ इलेवन हे दुडणे या संघासमोर। बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल, बंडीने केल्यात 19 धावा, 10 चेंडूमध्ये 190 स्ट्राईक त्याचा राहिला आणि त्याचबरोबर मुकेशने 14 धावांचं योगदान दिलं, 8 धावांचं योगदान मेघनाथने दिलं, जीवन 5 धावांवर बाद झाला आणि विराज 1 धावसंख्येवरती नाबाद, रोहितने 5 केल्या पण रोहन आज शून्यावरती बाद झाला आणि हितेशने 2 धावा केल्यात। तर बॅटिंग कार्ड MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि आता आपण पाहू शकाल बॉलिंग कार्ड। प्रशांतने 1 षटक हाताळलं, 12 धावा दिल्या, अक्षयने 2 षटक हाताळली, 25 धावा दिल्या, इकॉनॉमिकल रेटचा 12.50 राहिला, रोहितने 13 धावा दिल्या आणि सागरने अंतिम षटकात सगळ्यात कमी धावा दिल्या, 10 धावा दिल्या आणि त्यामुळे 60 धावसंख्या धावपलकर होती। तर या स्पर्धेसाठी ज्यांनी फार मोठं योगदान दिले त्यांची नावं तुमच्यापर्यंत मी मागाशी पोहोचले, पण आणखीन काही नावं आमच्या समोर आहेत। तर कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार श्री प्रमोद अर्थात राजू रतन पाटील, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद रतन पाटील, त्यानंतर माजी सरपंच घारेलीचे श्री योगेश रोहिदास पाटील, त्यानंतर माजी सरपंच हेदुडणे गावचे श्री तकदीर दशरथ काळन आणि त्यानंतर माजी सरपंच काटेचे काशीनाथ दादा पाटील स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल। तर टॉससाठी यायचं आहे दातिवली आणि वाडेगर, तर वाडेगरचे संघनायक या ठिकाणी अतुल आलेले आहेत, तर विशाल मडवी लवकरात लवकर आपण टॉससाठी या। तर विशाल मडवी टॉससाठी या आपण प्लीज। तर दातिवली आणि वाडेगर असा सामना असेल, त्याचबरोबर श्री संदीप रामा मात्रे समाजसेवक, श्री अशोक ठाकूर शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा, श्री मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे समाजसेवक, श्री रक्षित सुधीर गायकर विभाग अध्यक्ष मनसे, श्री योगेश सुरेश पाटील उपविभाग अध्यक्ष मनसे, श्री परेश शांताराम भंडारी समाजसेवक, श्री धीरज दशरथ म्हात्रे शाखा अध्यक्ष मनसे, कुमार सन्नी रतन पाटील समाजसेवक,
कुमार कुणाल, शरद पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य सोनारपाडा आणि श्री सुनील बाळाराम पालकरी या सगळ्यांचं हृदयाच्या अंतकंडातून आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. क्रिकेट म्हटलं की सगळेजण भूकतान विसरून मैदानात येत असतात. कित्येक जण कधी कधी जेवतही नाही, काही ठिकाणी वडापावचे स्टॉल नसतात. पण या ठिकाणी आपण बघा, डाव्या बाजूला अमित केणे यांची अग्री खाणावत सुरू आहे. कोणालाही जेवणाचा आनंद आस्वाद घ्यायचा असेल अग्री पद्धतीचा, दाल मंडी चिकन जे काय खायचं असेल ते तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता. पण हे सगळं करताना स्वखर्चाने खायचे लक्षात असू द्या, कारण काही ठिकाणी आपण मॅचच्या दिशेने 61 धावा करायचे आहेत आणि सलामीवीर मैदानावरती आपण पाहत आहेत विकी पाटील आणि प्रशांत कुंभारकर बॉलिंग मार्गवर आहेत. त्यावेळेस गणेश वालिलकर ओवर द विकेट. ओ हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र जाऊ दिलाय, चांगला चेंडू होता, अगदी पडल्यानंतर छातीचे जळून गेला आणि कुठल्याही प्रकारे या चेंडूवरती प्रयत्न केला नाही विकीने. विकीला ठाऊक होतं हा चेंडू खेळणं थोडस कठीण त्याला गेलं असतं आणि कदाचित बॅटची कडाई लागू शकली असती. चांगला चेंडू होता, पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतायत, खूप उसळी घेणारा चेंडू होता हा चेंडू सुरेख, अत्यंत चांगला चेंडू आपण पाहत आहे. दोन चेंडू दोन भिन्न प्रकारचे आपण पाहिले, आधी ऑफ स्टंप वरती शॉर्ट ऑफ लेंथ होता हा चेंडू, गोल्ड लेंथ स्पॉट होती, पडल्यानंतर आत येतोय. गुड बॉलिंग गणेश वालिलकर. षटक संपल्यानंतर टॉस केला जाईल, दोन्ही संघाच्या संघाने काही तयार राहायचंय. टॉस साठी मी नक्कीच इन्व्हाइट करणार सन्माननीय मनोहर पाटील. हे षटक संपल्यानंतर मनोहर पाटील साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. गणेश वालिलकर पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट केलाय. दोन चेंडू डॉट गेल्यानंतर विकीने मात्र स्क्वेअर कटने स्वतःच व संघाचं अकाउंट ओपन केलंय. चौकार. चेंडू डॉट गेले होते, त्याची नुकसान भरपाई मात्र चौकाराने केलेले फलंदाज विकीने. गणेश वालिलकर पहिले दोन चेंडू अप्रतिम होते, पण हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेंथ होता, जास्त बाउन्सही नव्हता एकदम, आणि त्यामुळे विकीने पुढे आले. ओव्हर द बॉलर हेड, आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट गेल्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार. दोन चेंडू डॉट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक स्क्वायर कट आणि त्यानंतर एक सरळ. हो आणि हा चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. पहिला चौकार आला, तिथून आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतर ओव्हर स्टेपिंग केला, पुढे आले, स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, ओव्हर द बॉलर हेड खेळले आणि त्यानंतर हा पूलचा अत्यंत सुंदर फटका.
तर फुलचंद काळन जे माजी ग्रामपंचायत सदस्य याचकडून जरा 3 षटकार लगावल्यास 500 रुपये आणि फुलचंद दादा भरपूर आधी आलेले आहेत. संघाचे जबरदस्त फॅन आहेत, डाय हार्ड फॅन. हा चेंडू मिडांच्या दिशेने धावचीची संधी आणि इथे काय घडतंय, पंचांनी नकारार्थी मान डोलावलेली आहे. धोका निर्माण झाला होता विकी साठी, पण रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे आणि रिव्ह्यू आहे रनआउट साठी आणि बीमर साठी. त्यामुळे बघूया रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. तर आमचे श्रीकृष्ण सर आहेत, ते या ठिकाणी पाहतील. तर टॉस साठी मी मनोहर पाटील यांना विनंती करणार, आपण आपल्या शुभास टॉस करायचंय. तर वाडेकर आणि दातिवली एका बाजूला, अतुल भोईर. अतुल भोईर आपण टॉस साठी, अतुललाही उत्सुकता लागलेली, काय घडलंय. अतुललाही कदाचित रिटायरमेंट नंतर अंपायर व्हायचं असेल. तर विशाल मडवी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अतुल. बिग फाईट, टीम तयार करा. www.my11stars.in वर जाऊन लवकरात लवकर आपला संघ तयार करा. दातिवली आणि वाडेकर मधून तुमचा एक संघ तयार करा. दोन्ही संघातील तुम्हाला आवडते, जे तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे, जे तुम्हाला पॉइंट कमावून देतील, तुम्हाला असं वाटेल की आज हे खेळू शकतील, त्यांच्या माध्यमातून एक संघ तयार करा. दातिवलीने टॉस जिंकलेला आहे. विशाल मडवी निर्णय काय असेल? फिल्डिंग. 4 षटकांची लढत असणार आहे. ते बघूया, फार क्लोज डिसिजन आहे. तंत्रज्ञान आणि त्यामुळे त्याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. तर फलंदाज बाद आहे, थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे की फलंदाज बाद आहे. तर फार क्लोज डिसिजन होता आणि त्यामुळे आपण पाहिलं तर बॅट आत ग्राउंडिंग होऊ शकले नाही, हा धोका पत्करला होता. आणि रिव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने घेतले दैसर मोरी संघाने, रिप्ले मध्ये पाहू शकाल. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. विकी सुरुवात तर चांगली झाली होती, पण आता नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. तर नवीन फलंदाज रोहित येत आहेत मैदानावरती, रोहित म्हात्रे. रोहित वालिलकर बॉलिंग मार्कवर. तर रोहित टू रोहित. हा चेंडू ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू वेगाने निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंघ धावपळ करते 18, सलग 3 चेंडू 3 षटकार मारल्यास माजी ग्रामपंचायत सदस्य फुलचंद कळन याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. बॅट चेंज करतायत, रोहित एक स्ट्रोक खेळले, चौकार आला, पण त्यांना असं वाटलं की बॅटने जमणार नाही, त्यामुळे त्यांनी लगेचच दुसरी बॅट मागवली. हे
83 सिनेमा पा, 83 सिनेमा मध्ये कपिल देव यांनी मंगूस, ओ काय घडले, पाय स्कीड झालाय. आणि 83 च्या त्या सिनेमा मध्ये पहिल्यांदा सगळ्यांना कळलं की मंगूस बॅट आपण नेहमी म्हणायचो की मॅथ्यू एडनने आणली, पण त्या काळात मंगूस बॅट कपिल देव यांनी मागवली होती. 83 सिनेमा सगळ्यांनी आवर्जून पा. विनोद दादांनी 3 स्क्रीन राखून ठेवल्या होत्या सगळ्यांसाठी. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड होईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्ट्रोक चांगला होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहताय फलंदाज रोहित बाद झाले. पाहू शकाल हेलिकॉप्टर होता पण टायमिंग व्यवस्थित झालं नाही, खोदून काढला होता. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपला रोहनने, गुड कॅच. फलंदाज बाद होतोय, दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज करण पाटील मैदानावरती येत आहेत. धावसंख्या धावपळकरती 18. चांगलं कम बॅक बॉलिंग मार्कवर रोहित वालील करतात. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय रोहित मात्रेला. झेल देण्याचं भाग पाडलं लॉंग ऑनला. आणि मैदानावरती डावखुरा फलंदाज करण पाटील. केपी येतोय आणि केपीने साकारलेली ती खेळी मी नेहमीच माझ्या लक्षात राहील. स्वर्गीय रत्नबुवा पाटील स्मृतिचषक मध्ये पडले संघाविरुद्ध 48 करायच्या होत्या, 24 एकट्याने केल्या होत्या. आणि जेवढ्या धावा गेल्या तेवढेच 1000 रुपये त्याला मिळाले होते. मात्र बघूया या सामन्यात करण काय करतोय. हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. पहिलीदा वेगाने घेतले क्षेत्ररक्षक, तिथे थोडेसे गाफील होते. जास्त प्रयत्न झाला नाही हवा तसा, फार वेगाने यायला होतं पण ते फार संत गतीने आले. त्यामुळे पुरेसा वेळ इथे मिळाला दोन फलंदाजांना दोन धाव पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या 20 करायची आहे, अजून 21 चेंडू 41 धावांची गरज आहे. सामना दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये रंगतोय पण इथून हा सामना कोण जिंकेल हे सांगणं अजूनही कठीण आहे. फलंदाज रोहित वालीलकर. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतात, खूप मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरन चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही, चेंडू पोहोचतोय सीमा पार. करण पाटीलच्या बॅट मधून येतोय चौका. संघ धावपळकर होती 24-37 हव्यात विजयासाठी. 20 चेंडू मध्ये पुढे आले समोर क्षेत्ररक्षक, झेल पकडलाय. करणला परतावं लागेल, काय कम बॅक केलंय रोहित वालीलकरने. पहिल्या चेंडूवरती चौकारला, त्यानंतर रोहितला बाद केलं, त्यानंतर आपण पाहिलं जरा चौकार करणने लगावला आणि लगेचच त्यालाही बाद केला. तिसऱ्या विकेटचं पतन रघुनाथ 11 हे तुटणे या संघाच्या. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत यावेळेस धीराज. 3 गडी बाद झाले, सामना रोमांचक स्थितीमध्ये जातोय. दहिसर मोरी संघ जबरदस्त कमबॅक. या सामन्यामध्ये आपण चढ उतार पाहतोय, कधी सामना इथे झुकतोय कधी तिकडे झुकतोय. हो सुरेख चेंडू होता, हलक्या त्याने खेळतायत एक धाव. पण या थ्रोची खरंच गरज होती का. आणि फलंदाज नॉट आउट आहेत, पंचांनी नाकारले ही चूक करायची गरज होती का, खर तर हा प्रश्न आहे. पण इथे थ्रो फेकला होता, काही गरज नव्हती, सहजतेने एकदा पूर्ण झाली होती. पण या चुका मात्र शेवटच्या टप्प्यात मागत पडतात. इक्वेशन स्क्रीनवरती पाहू शकाल
18 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी हव्यात. 11.66 अशी आवश्यक धावगती. जुनी सामना खूप रंगदार आहे, बॅलन्स आहे. इथून कोण जिंकणारा प्रश्न आहे, पण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय सामना. आधीचे तीन सामने आपण थोडेसे एकतर्फी पाहिले, पण या सामन्यामध्ये आपल्याला रंगत गंमत सारे काही पाहायला मिळते. बघूया काय घडतंय. येणार आहे चेंडू 18 आणि 35 धावांची गरज आहे. पहिल्या दोन षटकात 26 धावा आलेल्या आहेत. आपण डैसर मोरीकडनं पाहिल्या होत्या, 28 आल्या होत्या दोन षटकामध्ये. तर त्या कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर 26 धावा हे दुडणेचे, 3 गडी गमावले हे दुडणे संघाने. चेंडू 18 35 ची गरज विजयासाठी मैदानातील फलंदाज प्रशांत कुंभारकर. प्रशांत कुंभारकरच या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशांतला स्ट्राईक मिळालीच नाही. दोन षटक संपली पण प्रशांतने एकही चेंडू फेस केला नाही. म्हणजे बऱ्याचदा असं घडतं, एखादा फलंदाज सलामी लिहा तो कधी कधी 2 ओव्हर 3 ओव्हर त्याला स्ट्राईक मिळत नाही. आणि हे कधी कधी योगायोगाने घडत असतं, कारण नवीन फलंदाज जो दुसऱ्या बाजूला असतो तो चांगली फलंदाजी करतोय, डबल्सवर कॉन्सन्ट्रेट करतो किंवा मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात, त्यामुळे स्ट्राईक दुसऱ्या फलंदाजाला लवकर मिळत नसते. आणि आता प्रशांतला फायनली स्ट्राईक मिळालेली आहे. आणि बघूया प्रशांत कुंभारकर कुठल्याही सामन्याला कलाटणी देण्याची ताकद प्रशांतकडे आहे. मला आठवतंय पेंढारकरचं मैदान त्याने गाजवलं होतं जेव्हा वाकण विरुद्ध ते खेळत होते. वाकणच्या जीतने आदर्शतक केलं होतं, एक मोठी धावसंख्या उभी केली होती, 80 प्लस काही धावसंख्या होती. पण प्रशांत कुंभारकरने त्या अर्धशतकी खेळीला चोख प्रत्युत्तर देताना अर्धशतक झळकावलं होतं आणि एक मॅच विनिंग खेळी त्यांनी साकारली होती. पण बघूया प्रशांत या सामन्यामध्ये काय करेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय त्यावेळेस गणेश वालिलकर. हो सुरेख चेंडू होता. ही लाईन लेंथ अत्यंत चांगली असते, कुठल्याही गोलंदाजाला हवी हवी असणारी आणि सतत याच लाईन लेंथवर गोलंदाजी करावीशी वाटणारी ही लाईन आणि लेंथ आपण पाहतायत. ऑफ स्टंप वरती होता, गुडलेस स्पॉट कशाला म्हणतात गणेश दाखवतात. गणेशने मागच्या षटकातही सुरुवात खूप चांगली केली होती, पण त्यानंतर गणेशने दिशाहीन गोलंदाजी केली दोन चेंडू नंतर. आता चेंडू शिल्लक आहे 17 करायचे आहेत 35. स्ट्राईकला प्रशांत, गणेश टू प्रशांत. हो ऑन साइडला फिरकावलाय, जेलची शक्यता. ओ हो काय घडलंय आता बघूया तिथे. आता थांबूया आपण थोडा वेळ घेऊया, कारण तिथे गेलेले आहेत. फार क्लोज दिसते, सगळ्यांनी येऊ नका. आमच्या तिथे व्हॉलेंटिअरही आहेत आणि आमचे आयोजकही आहेत. आणि बघूया काय घडतंय. जेल पकडताना त्यांचा पाय जर त्या लाईन वर ब्रश झाला असेल, टच झाला असेल, तर षटकार असेल. आणि जर त्याच्या आधी त्यांनी पकडला असेल तर हा ही कॅच कॅच ऑफ द डे आपण जरूर म्हणू शकतो. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो या सामन्याचा. प्रशांत कुंभारकर झेल पकडलाय. तो बघूया आपण रिप्ले मध्ये पाहिलं जाईल.
फलंदाज बाद आहे था असं निदर्शनात आलंय तिसऱ्या पंचांच्या. फार क्लोज डिसिजन होता, त्यांचा पाय अगदी सीमारेषेच्या अगदी जवळ होता, आत होता. पण त्यामुळे प्रशांतला परतावा लागेल. हा झेल अत्यंत चांगला आपण म्हणू शकतो. आणि या झेलमुळे आता या सामन्याला कलाटणी मिळेल का प्रश्न निर्माण झालाय. कारण हा षटकार आला असता तर येदुडणेसाठी इक्वेशन सोपं झालं असतं. धावसंख्या धावपळीवरती आपण पाहताय 26, आता इक्वेशन 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. मैदानावरती फलंदाज येत आहेत यावेळेस संघनायक दयाळू काळन, आणखीन एक घातक फलंदाज. आता दयाळूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. मात्र दयाळू या मैदानावरती काय करणार हा प्रश्न समर्थकाच्या मनामध्ये निर्माण झालाय. प्रशांत ज्याला स्ट्राईक मिळालीच नाही दोन षटक, त्यानंतर स्ट्राईक मिळाली त्याने प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा, पण तो बाद झाला. गणेश वालिलकर. हो 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 हो, खूप उंच खूप उंच, दयाळूचा हा दे धक्का घे छक्का सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर, काय जबरदस्त ताकद. आणि दयाळूचं वैशिष्ट्य आहे, हाईट कमी आहे पण ताकद इतकी असते त्याच्या फटक्यांमध्ये. मोठ्या बॅक लेफ्टने नेहमी खेळत असतो. आणि आपण पाहिलं आल्या आल्याच हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं थेट सीमारेषेबाहेर. आणि आता इक्वेशन आपण पाहू शकाल, 29 गरज आहे, 15 चेंडू 29 जावा. आणि या षटकाराने येदुडणे संघाला कुठेतरी दिलासा मिळतोय. मात्र बघूया, अजूनही 29 करायचे आहेत, सामना अजूनही त्यांच्या जवळ नाहीये, अजूनही दूर आहे. गणेश गायकर पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, चांगलं कम बॅक. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा चेंडू गुड लेंथ स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. येणारे चेंडू 14 आणि करायचे आहेत 29 धावा. रोमहर्षक रोमांचक असा हा सामना, अटीतटीचा सामना. ही लढाई अस्तित्वाची, ही कौशल्याची लढाई, ही सन्मानाची लढाई. हो पुन्हा एकदा बीट केलंय, आणखीन एक डॉट चेंडू, षटकरानंतरचं जबरदस्त कमबॅक गणेश वालिलकरचा. आणि इक्वेशन आता मात्र बदलतंय, येणारे चेंडू 13 आणि करायचे आहेत 29 धावा. धीरज पाटील मात्र जाऊन काहीतरी चर्चा करतायत. षटकाराने सुरुवात दयाळूने केली होती, पण त्याच दयाळूला इथे मात्र शांत ठेवलंय. पुन्हा एकदा गणेश वालिलकर ओव्हर द विकेट. हा चेंडू मिस टायमिंग, जेलची शक्यता होती पण क्षेत्ररक्षक खूप मागे. आणि या दरम्यान पूर्ण होत आहे 2 धावा आणि षटक क्रमांक संपलाय 3. आणि आता जिंकण्यासाठी हव्यात येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपण पाहतायत 19 धावा झाल्या 34, म्हणजे आता 27 ची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा, प्रति षटकामागे 13.50 अशी धावांची आवश्यक गती आहे. आणि या दरम्यान मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होत असताना पिण्याचं पाणी घेऊन गेलेत आमचे प्रतिनिधी. तर पिण्याचं पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजणार, कोण कोणाला आसमान दाखवणार, कोण कोणाला चारी मुंड्या चित्त करणार, कोण इथे विजय प्राप्त करणार, कोण पुढे सरकणार, कोणाला बाहेर व्हावं लागेल, हे 3 षटकानंतर कळेल. येणारे 12 चेंडू आणि 27 गरज आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा सामना. दहिसर मोरी संघाने जबरदस्त फाईट केली. आधी बॅटिंग करताना त्यांनी धावफलकावरती 60 धावा लावल्या, 61 पाटला करत असत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
सामना काळजाचा ठोका चुकवणारा सामना दैसर मोरीचे समर्थकही ऑनलाइन यूट्यूब वरती आज या सामन्याचा आनंद घेत असतील त्यांनाही वाटत असेल की आपला संघ जिंकावा तर हे दुडणेचे समर्थक मैदानावरती भरपूर आहेत यूट्यूब वरती भरपूर संख्येने ते नक्कीच गर्दी करून असतील मात्र बघूया कोणता संघ विजय होणार येणारे चेंडू 12 27 ची गरज आहे जबरदस्त सामना रंगतोय आर आर चषक 2022 ची ही अच्छी पहिला दिवस आणि चौथा सामना मैदानावरती आपण पाहतायत दोन फलंदाज दयाळू धीरज दयाळूला मात्र इथे नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल षटकानंतर त्याला शांत ठेवलं गणेश वालिलकरने पण धीरज दोन धावांवर नाबाद खेळतोय येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 27 ची आणि बॉलिंग मार्गवर रोहन वालिलकर षटक क्रमांक घेऊन आले चौथं हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि या चौथ्या षटकात जर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर हे दुडणे संघावरती दबाव वाढेल आणि दबाव जर वाढला तर चुका होण्याची शक्यताही अधिक असेल तर 12 चेंडू 27 ची गरज आहे स्ट्राईकला डावखुरा फलंदाज धीरज पाटील आणि बॉलिंग मार्कवर रोहन वालिलकर सज्ज होतोय सोनारपाडा इन कडनं पंचांच्या उजव्या बाजूने राउंड द विकेट पुढे आले चेंडू हवेत आहे झेलची शक्यता झेल टिपला गेलाय फलंदाज धीरज बाद होतोय लागतोय मैदानावरती पाचवा धक्का रघुनाथ इलेवन हे दुडणे संघाला वालिलकरवरती विश्वास दाखवला चौथ्या षटकाची जबाबदारी संघ नायकाने त्याच्या खांद्यावरती सोपवली रोहनने आल्या आल्या जिथे मात्र धीरजला दाखवला तंबूचा रस्ता पाचवा धक्का दिलेला आहे डावाला खिंडार पडलाय सुरुंग लावला हे दुडणे संघाच्या पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज म्हणून कोण उभा राहणार कोणता फलंदाज ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणार रोहन वालिलकर पुन्हा एकदा स्ट्राईकला दयाळू हा चेंडू हवेत आहे दयाळूलाही परतावं लागेल सलग दोन चेंडू मध्ये दोन धक्के दयाळूने काय केलं हा प्रश्न मैदानावरती हा स्ट्रोक ते खेळले नाही डबल माइंड मध्ये होते आणि बॅटची कडा लागून बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला गेलाय आणि मैदानावरती सहावा धक्का लागतोय रघुनाथ इलेवन हे दुडणे या संघाला गडी बाजले आपण बघूया दैसर मोरीचे एकूण किती गडी बाजले होते एकूण 6 गडी बाजले होते धावन दरम्यान हरिश्चंद्र जाधव यांचं शुभागमन झालेले प्रसिद्ध कुस्तीपटू हो शॉर्ट ऑफ लेंथ कट केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय एकाच धावेवरती समाधान मानणार होते पण खराब थ्रो या चुका दैसर मोरी संघाला मागात पडू शकतील मागाशी ही खराब थ्रो झाला होता आताही एक धाव आली होती काही गरज नव्हती घाई करण्याची रोहनने दोन चेंडू दोन फलंदाजांना बाद केलंय पुढच्या चेंडूवरती दोन धाव आल्यात धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 36-25 ची आता गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 25 धावा मैदानावरती फलंदाज युवराज काळन आणि त्याचबरोबर विकी
घरात असे दोन फलंदाज स्ट्राइकला युवराज येणारे चेंडू नऊ आणि करायचे आहेत 25 धावा. हा चेंडू हा वेत आहे पुन्हा एकदा झेलची शक्यता पण क्षेत्ररक्षक हा झेल ड्रॉप करतायत. विनाश काले विपरीत बुद्धी असं म्हणलं तर वावग ठरणार नाही. हे दुडणे संघाचे जरी सहा गडी बाद झाले असले तरी हा संघ लढणार आहे, हा संघ झुंज देणार आहे. कुठल्याही सामन्याला कलाटणे देण्याची ताकद या संघामध्ये आहे आणि इथे अशा प्रकारे या सिच्युएशन मध्ये जर झेल ड्रॉप झाले तर हे दुडणे संघाला इथून संधी प्राप्त होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि करायचे आहेत आता विजयासाठी आपण पाहिलं तर 22 धावा. काय गोलंदाजी केले रोहन वालिलकरने, दोन फलंदाजांना आधी बाद केलं त्यानंतर दोन धावा आणि आताही फलंदाज बाद होऊ शकला असता पण झेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा रोहन, हो हा चेंडू दिशाहीन दबाव पुन्हा एकदा आलाय रोहन वरती, झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न केला चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. या चुका डाव्या लागतील दैसर मोरी संघाला जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. ओ हो हो, खूप उंच खूप उंच, क्षेत्ररक्षकाचं लक्षच नव्हतं आणि दैसर मोरी संघ काय करतोय हा प्रश्न इथे उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक करत असतील. झेल हवेत गेला होता पण क्षेत्ररक्षक कशामध्ये मग्न होते, कोणत्या विचारात मग्न होते, सामना संपल्यानंतर त्यांना जरूर विचारतील त्यांचे मित्र. 43 धावा झाल्यात, अजूनही 18 धावांची आता इथून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7. रोमांचकारी सामना, सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं फार कठीण आहे. विजयाचा रथ आहे तयार, कोण होणार त्याच्यावरती स्वार, कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला पत्करावी लागेल हार. हा चेंडू ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण होते. काय दबाव टाकलाय, काय कमिटमेंट आहे, जीव जीवाचं रान करताय, जीव ओतून खेळतोय दुडणे संघ. सिंगलचं रूपांतर डबल्स मध्ये केलं, डबल्सचं रूपांतर ट्रिपल मध्ये केलं, दबाव टाकतायत आणि आता इक्वेशन बघा स्क्रीन वरती येणारे चेंडू असतील 6 आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी करावे लागतील हे दुडणेला 16 धावा, कारण दैसर मोरी संघाचे बघूया आपण समान गडी टॉस जिंकला होता एदुडने, त्यामुळे इथून 15 धावाही चालतील. दोघांचे समान गडी बाद झाल्यात, दैसर मोरीचे 6 गडी आणि एदुडनेचे 16 पाहिजे, 16 चेंडूत. 15 केल्या तरी चालतील कारण टॉस जिंकलेला आहे. 45 तुमच्या 60 झाल्यात ना, 45 ने 16 61 होता तर 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. फिल्डिंग लगेच लावा प्लीज आणि पंचांनी सामना लगेच सुरू करा. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे, 15 ही चालतील पण विकेट न गमावता. पण दैसर मोरी संघाने इथे एखादा फलंदाज बाद केला तर कंपल्सरी 61 कराव्यात लागतील. मैदानावरती तळाचे फलंदाज संघर्ष करतात, युवराज विकी संघर्षाचा संघर्ष नाद या ठिकाणी सुरू आहे. मात्र बघूया काय घडेल, काय दडले या सामन्यामध्ये. क्षणाक्षणाला रोमांच वाढवतोय सामना, क्षणाक्षणाला समीकरण बदलते या सामन्याचं. कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण हा सामना पाहतोय पण अजूनही या सामन्यातलं रहस्य उलगडत नाहीये. अजूनही या सामन्याचा निकाल येणं बाकी आहे. निकाल काय असेल, येणारे 6 चेंडू ठरवतील. शेवटचं षटक घेऊन येतोय मुकेश जयपालच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. मुकेश जयपाल हा सामना जिंकून देईल का आपल्या संघाला, की या मैदानावरती विकी आणि युवराज धीरोदत्तपणे लढतील आणि आपल्या संघाला 16 धावा करून देतील. मुकेश जयपालच्या हातामध्ये दैसर मोरीचं भवितव्य, तर दुसऱ्या बाजूला विकी आणि युवराजच्या हातामध्ये हे दुटण्याचं. हो काय करताय, झेल होऊ शकला असता
पण प्रयत्न झाला नाही आणि धावचीच्या रूपाने लागतोय मैदानावरती सातवा धक्का। आता कंपल्सरी 61 पूर्ण कराव्या लागतील आणि अशा प्रकारे सात गडी बाद झाल्यात रघुनाथ इलेवन हे दुडणे या संघाच्या। चेंडू 15-15 कंपल्सरी कराव्या लागतील। विकेट जास्त गेला दुडणे संघाचा, एक विकेट जास्त गेलाय, सहा बाद झाले होते दैसर मोरीचे, हे दुडण्याचे सात। काय सामना रंगलाय, काय लढाई सुरू आहे, काय संघर्ष सुरू आहे, प्रेक्षकांना हवा हवासा वाटणार हा सामना। या मैदानावरती हे दोन संघ लढतायत, जीवाचं रान करतायत। हा चेंडू बॅट ची लागले कडा आणि आठव्या विकेटला लागते तडा आणि हे दुडणे संघाची इथे मात्र तारांबळ उडत असताना आठ गडी। रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅट ची कडा लागली होती आणि काय झेल डिब्लेस्टांच्या मागे अफलातून कॅच, आठ गडी बाद झालेले आहेत। चार चेंडू 15 सेकंड लास्ट जोडी मैदानावरती, आठ गडी बाद झाले आहेत आणि स्ट्राईकला श्रीनाथ। तर चार चेंडूत 15 करायचे आहेत, 15 करण्यासाठी षटकाराची आवश्यकता। दोन चेंडूत दोन गडी बाद झाले आहेत, एक धावचीच्या रूपाने आणि एक झेलचीच्या रूपाने। हो बॅट इथे मात्र जोराने फिरवली होती, चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही, एक धाव आणि आता चेंडू शिल्लक आहेत। लेग बायचा इशारा येतोय, चेंडू शिल्लक आहेत 3 आणि करायचे आहेत 14, म्हणजे दोन षटकार एक दुहेरी धाव हवी आहे। 3 षटकारही चालतील, 2 षटकार एक चौकारही चालेल, पण 3 चौकार आले तर फक्त 12 होतील आणि 14 कंपल्सरी करायचेच आहेत। काय मॅच रंगली आहे, दैसर मोरीने खूप मेहनत केली आहे, जबरदस्त खेळ दाखवला, काही चुका झाल्या पण त्या चुकांना दुर्लक्षित करून सातत्याने त्यांनी कमबॅक केले या सामन्यामध्ये। हा चेंडू यावस मात्र समोर जातोय, वन बाउन्स ओवर द लाईन, हा चौकार। या चौकाराने नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा प्राण उतलाय। 2 चेंडू 10 करायचे आहेत, 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार मारावे लागतील, 9 केल्या तर विजय मिळणार नाही। आणि या चौकाराने थोडा वेळ का असेना अशा पल्लवी झालेल्या आहेत हे दुडणे संघाच्या। बघूया सागर ज्याने पहिला चेंडू फेस केला होता आणि सागरने मात्र इथे दाखवून दिले सामना अजूनही आम्ही इथे सोडलेला नाहीये। एखादा षटकार जर इथून आला, चौकार आला, तर सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगताना दिसेल, मात्र या चेंडूवरती भरपूर काही अवलंबून असेल। 2 चेंडू आणि 10 धावांची गरज। हो बीट केलाय आणि हा डॉट चेंडू येतोय आणि या चेंडूने मात्र या सामन्यातली हवा काढून टाकलेली आहे। आता 1 चेंडू 10 करायचे आहेत आणि गोलंदाजाला एवढंच करायचं की हा चेंडू सरळ फलंदाजाच्या पुढ्यात द्यायचा आहे। जर इथून एखादा नो वाईड आला, काहीतरी विपरीत घडलं, तरच हे दुडणे संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल।
आणि अशा प्रकारे दहिसर मोरी संघाने आर आर चषक मध्ये एक इतिहास रचला. बलाढ्याच्या रघुनाथ इलेवन हेतुटने संघाला पराभूत केला आणि या स्पर्धेमध्ये आपला विजयाचं अकाउंट ओपन केलंय. मैदानावरती पंच या ठिकाणी इशारा करतायत की कोणीतरी जा तिथे झाडू घेऊन जा, कारण काही क्रीज झाकल्या गेल्या, तिथे माती पसरलेली आहे आणि त्या क्रीज थोड्याशा आपण डार्क ही करायचं. मॅच समरी आपण पाहू शकाल. दहिसर मोरीने केल्या होत्या 60 धावा, बंडीने केल्या 19, मुकेशने केल्या 14. तर हेतुटने गणं आपण पाहिलं तर विकी वगळता कुठलाही फलंदाज जुएरी अंकात धावा करू शकला नाही. पण बॉलिंगमध्ये आपण पाहू शकाल रोहनने 11 धावा दिल्या, रोहितने 12 दिल्या, मुकेशने 5, पण गणेश वालिलकरने काय गोलंदाजी केली. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करणारच आहोत आणि त्याआधी आपण काही मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. संदीप ठाकूर यांना मी विनंती करणार, ज्यांचं नुकतंच मंचावरती आगमन झालं, असे हरिश्चंद्रजी जाधव यांचा आपण सन्मान करायचा आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू सागावचे सागा वरसापाडा हरिश्चंद्र जाधव यांना विनंती करेन आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. मधुकर ठाकूर यांच्याशी उपस्थित संदीप ठाकूर यांच्या शुभास्ते सन्मान होत असताना तर मॅन ऑफ द मॅच ज्याने 19 धावांची खेळी साकारली तो बंटी वालिलकर ठरलाय या सामन्याचा हिरो. यायचे बंटी वालिलकर मॅन ऑफ द मॅच. तर पुढचा सामना सुरू होतोय, द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय. वाडेकर आणि दातिवलीमध्ये टॉस झालाय. जय जलेश्वर वाडेकर हा संघ बॅटिंग साठी सज्ज होतोय. दातिवली जय हनुमान दातिवलीने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक वीक फाईट आहे, प्रेक्षकांना विनंती असे कुठेही जाऊ नका, क्रिकेटचा आनंद घ्या. युट्यूबवरचे प्रेक्षक MTC या वाहिनीवरती जोडले गेले आहेत, त्यांनीही या सामन्याचा आनंद घ्या. आणि ज्यांनी खरं तर WWW.myelevenstars.in वर आपला